मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पंढरपूरमध्ये पहाटेच्या दरम्यान पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महापूजा केली. या महापूजेचा मान पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांना हा मान असतो. राज्याचे प्रथम नागरिक म्हणून एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजा केली. राज्याच्या उन्नतीसाठी विठुरायाला साकडं मुख्यमंत्र्यांनी यावेळी घातलं. तसंच रुक्मिणी मातेचं सुद्धा त्यांनी पूजन केलं. आणि दृश्य आपण पाहतोय पंढरपुरातली. राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा पार पडली. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या गाभाऱ्यात आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा आज पहाटे 3:10 सुमारास पार पडली. पांडुरंगाचा आज आषाढी एकादशीचा पूजेचा मान मला मिळाला, त्याबद्दल मी त्याच्यासमोर नतमस्तक झालेलो आहे. मुख्यमंत्री आज त्याच्या 4 पिढ्यांनी एकाच वेळेला पूजा केलेली आहे, ते भाग्य लाभले काय वाटते? माझे वडील पण होते, मुलगा होता, मुलगा आहे इथे आणि माझा नातू पण आहे. म्हणजे हे भाग्य सगळ्यांनाच मिळावं. एकच मी या ठिकाणी सांगतो की पांडुरंगाला सगळं माहीत असतं. आज पाऊस उशिरा सुरू झाला आहे, परंतु झाला आहे. जास्ती कुठं पूर येऊ नये, अतिवृष्टी होऊ नये, पण बळीराजा सुखावला पाहिजे. बळीराजाला चांगले दिवस आले पाहिजे आणि चांगला पाऊस होऊ द्या आणि बळीराजाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या. शेवटी बळीराजा आपला मायबाप आहे आणि म्हणून सगळी अरिष्ट, दुःख, अडचणी, संकटं सगळी दूर होऊ द्या. करोना अजून थोडा आहे, तोही त्याचाही नायनाट होऊ द्या आणि या राज्यामध्ये सर्व समाजाला, सर्व घटकांना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या. अशा प्रकारचं मी पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24